नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी प्रिपरेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र वनसेवा गट व आणि पूर्व मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो डिटेलमध्ये बघणार आहे. तुम्हाला परीक्षेच्या टप्प्याची कल्पना असेलच. यामध्ये पूर्व परीक्षा होते, त्यामध्ये त्यानंतर मुख्य परीक्षा होतो आणि त्यानंतर मुलाखत होते. पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते, मुख्य परीक्षा 400 गुणांची, तर मुलाखत हे 50 गुणांची असते. शेवटचा जो रिझल्ट असतो तो मुख्य परीक्षा आणि मुलाखत मिळून म्हणजे 450 मार्क्स मिळून यांच्यामधून जे मार्क्स तुम्हाला मिळतील त्यावरूनच ठरतो. पूर्व परीक्षेची योजना अशी आहे की तुम्हाला मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज आणि सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीजचे ज्या अभ्यासक्रमावरती 100 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातात आणि यासाठी तुम्हाला 1 तास वेळ दिलेला असतो. मराठीचा दर्जा हा 12वीचा असतो, इंग्रजीचा दर्जा सुद्धा 12वीचा असतो, पण जनरल स्टडीजचा दर्जा हा 10वी असतो. मराठी लँग्वेजचा पेपर मराठीमध्ये सेट असतो, इंग्लिश लँग्वेजचे प्रश्न इंग्लिशमध्ये सेट असतात आणि जनरल स्टडीजचे प्रश्न मराठी व इंग्रजी दोघांमध्येही सेट असतात आणि हे पूर्णच्या पूर्ण 100 प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात. म्हणजेच तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन राहतील, त्यापैकी तुम्हाला करेक्ट ऑप्शन उखायचं असतं. हा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, यामध्ये मुख्यतः 4 पॉईंट दिलेले आहेत. पहिला आहे मराठी लँग्वेज, दुसरं इंग्लिश लँग्वेज, तिसरं करंट अफेअर्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आणि चौथा आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. त्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, बेसिक न्यूमरसी. म्हणजेच तुम्हाला पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये या 4 पॉईंटवरतीच तुमचा पेपर असेल. पहिल्या पॉईंटमध्ये म्हणजेच मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला 25 मार्काचे प्रश्न विचारण्यात येतील. त्यामध्ये मुख्यतः मराठी व्याकरणाला खूप जास्त महत्त्व आहे. या मराठी व्याकरणात तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये 20 पैकी 5 मार्काचे प्रश्न हे उताऱ्यावरती असतात आणि उरलेले प्रश्न हे मराठी व्याकरणावर असतात. यासाठी तुम्ही वळंबेचं पुस्तक जे वापरता ते योग्य ठरेल. त्यानंतर दुसरं आहे इंग्लिश लँग्वेज. यामध्ये सुद्धाही तसंच होतं की 25 मार्काचे प्रश्न असतात आणि तुम्हाला त्या 25 पैकी 5 मार्क हे इंग्लिश उताऱ्यावरचे असतात. उरलेले 20 प्रश्न हे मुख्यतः इंग्लिश व्याकरणाचेच असतात. त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये म्हणजेच करंट अफेअर्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्समध्ये तुम्हाला जे चालू घडामोडी आहेत कमीत कमी मागील 1 वर्षातल्या, कमीत कमी मागील 1 वर्षामधल्या चालू घडामोडी ते नॅशनल लेवलच्या आणि इंटरनॅशनल लेवलच्या दोन्ही कव्हर करून तुमचा त्यामध्ये अभ्यास पूर्ण झालेला आवश्यक असतो. म्हणजे डेली पेपर रीडिंग, एखादं मासिक जर तुम्ही तयार करून ठेवलं आणि मागच्या 12 महिन्याचे नॅशनल आणि इंटरनॅशनल करंट अफेअर्स सर्वांची जर तयारी करून ठेवली तर यामधील जे येणारे जे 25 प्रश्न असतात तेही तुम्हाला खूप सहजतेने सोडवता येतील. त्यानंतर जो चौथा पॉईंट आहे ते आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. यामध्ये जेही मॅथमॅटिकल प्रॉब्लेम असतात ते सगळं लॉजिकल असतात, जनरली एवढे फार काही कठीण नसतात. म्हणून इथे दिलेलं आहे की लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी पण ते चेक करतात, प्रॉब्लेम सॉल्विंग पण चेक करतात, बेसिक न्यूमरसी पण बघण्यात येते. तर या चौथ्या पॉईंटमध्ये तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स माहिती आहे की नाही यावरच ते पेपर सेट करतात. तर पूर्व परीक्षेमध्ये मराठी लँग्वेजला 25 मार्क, इंग्लिश लँग्वेजला 25 मार्क, करंट अफेअर्सला म्हणजेच चालू घडामोडीला 25 मार्क्स आणि मॅथमॅटिक्सला 25 मार्क्स असे 100 मार्काचा एकूण पेपर 1 तासासाठी असतो. हा झाला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. आता बोलूया मुख्य परीक्षा. महाराष्ट्र वनसेवेची जी मुख्य परीक्षा असते ती 400 गुणांची असते आणि त्यामध्ये 2 पेपर होतात. प्रत्येक पेपरला 200 गुण असतात. 200 आणि 200 असे 400 मार्काची मुख्य परीक्षा असते. तर पेपर पहिला हा जनरल स्टडीजचा असतो, ज्याला 200 गुण असतात आणि प्रश्न संख्या 100 असते. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात, 100 प्रश्न असतात आणि त्याला गुण 200 असतात. हा जो पेपर असतो हा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत सेट असतो आणि याचा दर्जा हा 10वीचा असतो आणि कालावधी फक्त 1 तासाचा असतो आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच असते. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन राहिला आणि त्याखाली 4 ऑप्शन राहतील आणि तुम्हाला करेक्ट ऑप्शन ओळखायचा आहे.
त्यानंतर जो दुसरा पेपर आहे तो जनरल सायन्स आणि नेचर कन्झर्वेशन आहे. महाराष्ट्र वनसेवेचा हा मुख्य सिलेबस असल्यामुळं त्यामध्ये खूप नॅचरल आहे की नेचर कन्झर्वेशनचा पेपर त्यामध्ये राहणारच. तर जो दुसरा पेपर आहे जनरल सायन्स आणि नेचर कन्झर्वेशन यालाही 200 गुण आहेत आणि प्रश्न संख्या 100 आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. याचा माध्यम पूर्णतः इंग्रजीमध्ये आहे, म्हणजे इथं तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न किंवा ट्रान्सलेशन मिळणार नाही. जसं पहिल्या पेपरमध्ये प्रश्न हे दोन्ही भाषेमध्ये म्हणजेच मराठी व इंग्रजीमध्ये छापलेले असतात, तसे दुसऱ्या पेपरमध्ये ते फक्त इंग्लिशमध्ये छापलेले असतात. कारण हा जो पेपर आहे जनरल सायन्स आणि नेचर कन्झर्वेशन हा पूर्ण सायंटिफिक पेपर आहे, त्यामुळं ते पूर्णच्या पूर्ण इंग्लिशमध्ये छापलेलं असतं. याचा दर्जा सुद्धा पदवीचाच आहे आणि याला सुद्धा एकच तास वेळ दिलेला आहे आणि हा पेपर सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच आहे, म्हणजे तुम्हाला यामध्येही ऑप्शन्स राहते. तर या दोन पेपरचा डिटेल सिलेबस खाली देण्यात आला आहे. त्यापैकी जो पहिला पेपर आहे ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो, त्या पहिल्या पेपरमध्ये मुख्यतः 4 मुद्दे दिलेले आहेत. या 4 मुद्द्यापैकी पहिला मुद्दा आहे तो भारतीय इतिहासाचा. भारतीय इतिहास तर सांगितलेलाच आहे पण विथ स्पेशल इम्फॅसिस ऑन दॅट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रावर इम्फॅसिस देऊनच भारताचा इतिहास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे भूगोलवरती फिजिकल सोशल आणि इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड, एम्फॅसिस ऑन दॅट ऑफ द महाराष्ट्र. म्हणजे फिजिकल सोशल आणि इकॉनॉमिक तिन्ही प्रकारचा भूगोल तुम्हाला भारताचा अभ्यासायचा आहे आणि त्यासोबतच जगाचा पण अभ्यासायचा आहे आणि त्यासोबत सोबत तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावरही एम्फॅसिस द्यायचा आहे. एकंदरीत तुम्हाला महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोलाचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जो तिसरा पॉइंट आहे, हा तिसरा पॉइंट भारतीय राज्य घटनेशी संबंधित, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटिकल सिस्टम, रुरल अँड अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. यामध्ये इंडियन पॉलिटी गव्हर्नन्ससाठी तुम्हाला सांगण्याची गरज नाही की लक्ष्मीकांत खूप चांगले सोर्स आहे, ते वापरून तुम्ही हे सर्व पॉइंट कव्हर करू शकता. त्यानंतर जो चौथा सिलेबसचा पॉइंट आहे तो आहे इकॉनॉमिक्स आणि सोशल डेव्हलपमेंट. म्हणजेच हे इकॉनॉमिक्स आणि सोशियोलॉजीचं मिक्सचर एक आहे जे तुम्हाला कव्हर करायचं आहे. जर हे 4 पॉइंट आहे तर रफली आपण असं गेस करू शकतो की 4 पॉइंटवर 25-25-25-25 असे प्रश्न येतील आणि प्रत्येकाला 2 मार्क राहतील, असं करून या पूर्ण पेपरला 200 मार्काचे वेटेज राहील. तर हा होता पेपर 1 जो वनसेवेच्या मुख्य परीक्षेत विचारला जाईल. त्यानंतर महाराष्ट्र वनसेवेतील जो दुसरा पेपर आहे जनरल सायन्स अँड नेचर कन्झर्वेशन तो आपण बघूया. यामध्ये त्यांनी सिलेबस खूप चांगल्या प्रकारे स्प्लिट करून दिलेला आहे, कारण फर्स्ट पेपरमध्ये सिलेबस तेवढा चांगल्या प्रकारे स्प्लिट केलेला नाही, सरळ सरळ हेडिंग्जच दिलेले आहेत. पण दुसऱ्या पेपरमध्ये त्यांनी सिलेबसला खूप चांगल्या प्रकारे स्प्लिट केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली काय वाचायचं आहे. तर यामध्ये पहिला पॉईंट आहे जनरल सायन्सचा, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी हे 4 विषय ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. जनरल सायन्सचा अर्थ होतो की 5वी ते 10वीपर्यंत जे आपण सायन्स शिकतो आणि त्यानंतर 11वी 12वीचं जे डीपर नॉलेजचं सायन्स असतं, म्हणजेच 5वी ते 12वीचं जे सायन्स असतं ते या 4 पॉईंटमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे. 5वी ते 10वीपर्यंतचे जे सायन्सचे बुक आहेत ते तुम्हाला प्रथम कम्प्लीट करावं लागतील. त्यानंतर 11वी 12वीचे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी हे 4ही विषय तुम्हाला कम्प्लीट करावं लागतील. ते वाजवून हा पहिला पॉईंट जो आहे हा पूर्ण होईल. तो एक जनरल सायन्सचाच भाग आहे, प्रश्न तेवढे टफ राहणार नाही, पण तरीही हा सिलेबस खूप ब्रॉड असल्यामुळं तो वाचायला किंवा पूर्ण करायला कठीण जातो. पण तरीही तुम्ही जर 5वी ते 12वीपर्यंतचे सर्व हे बुक्स एकदा घेऊन त्यांचे व्यवस्थित नोट्स बनवून जर तुम्ही कव्हर केला तर तुम्ही चांगला स्कोअर नक्कीच करू शकता. त्यामध्ये दुसरा पॉईंट आहे नेचर कन्झर्वेशनचा. नेचर कन्झर्वेशन मध्ये सर्वप्रथम दिलेलं आहे सॉइल, त्याचे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. सॉइलच्या जेही फिजिकल प्रॉपर्टीज असतात, केमिकल प्रॉपर्टीज असतात आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज असतात ते आपल्याला स्टडी करायचे आहे. त्यानंतर प्रोसेस अँड फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन, सॉइल कशी तयार होते,
सॉइल एकांतरित म्हणजेच जे आपण माती जिला म्हणतो माती कशी तयार होते हा हा पॉईंट आहे. मिनरल अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट ऑफ सॉइल, सॉइलमध्ये जेही मिनरल्स असतात पण दुसरे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे मिनरल अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉइल अँड देअर रोल इन मेंटेनिंग सॉइल प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे सॉइलचे जेही केमिकल आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात जे मिनरल सॉइलमध्ये असतात आणि त्याच्यामुळे जी सॉइलची प्रोडक्टिव्हिटी बनवून राहते ते आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. त्यानंतर सॉइल प्रोफाईलचा पॉईंट दिलेला आहे. तुम्ही बघितलंच असेल ए बी सी डी सॉइलच्या प्रोफाईलमध्ये ते जे पार्ट्स असतात सॉइलचे ते दिलेले असतात. त्यानंतर सॉइल्समध्ये प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांना आणि त्यांचं रिक्लेमेशन कसं करता येते, सॉइलला परत कसं ठीक करता येईल याबद्दल प्रॉब्लेम्स ऑफ सॉइल अँड देअर रिक्लेमिनेशन हा पण पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे सॉइल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन, सॉइलचं कन्झर्वेशन आणि सोबतच मॉइश्चरचं कन्झर्वेशन. तर याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी दिलेलं आहे कॉजेस ऑफ सॉइल इरोजन, सॉइलचं इरोजन का होतं त्याची कारणे. त्यानंतर सॉइल इरोजन थांबवण्याच्या मेथड्स कोणकोणते आहेत. त्यानंतर सॉइल कन्झर्वेशन आणि मॉइश्चर कन्झर्वेशनमध्ये फॉरेस्टचा काय रोल आहे, म्हणजे फॉरेस्टचा काय रोल आहे की जे करू की फॉरेस्ट मदतदार ठरतात सॉइल आणि मॉइश्चर कन्झर्वेशनसाठी. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँड स्टेप्स इन वॉटरशेड मॅनेजमेंट, तुम्हाला वॉटरशेड मॅनेजमेंटबद्दल त्याच कॅरेक्टरिस्टिक्स आणि स्टेप्समध्ये ते कसं डेव्हलप करता येतं ते स्टडी करायचं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे इकोसिस्टम. आता इकोसिस्टम ही खूप ब्रॉड टर्म आहे, हा इकोलॉजीचा एक सब पार्ट आहे. इन्व्हायरमेंटचा अभ्यास करता वेळेस मोस्ट ऑफ द टाइम आपण इकोसिस्टम ही टर्म ऐकतो. तर यामध्ये इकोसिस्टमचे टाईप, त्यामध्ये असणाऱ्या फूड चेन्स, डिफरंट फूड चेन्स असतात इकोसिस्टममध्ये, त्याच्यामध्ये फूड वेव्स पण असतात, वेगवेगळे फूडचे वेव असतात आणि ते इंटरकनेक्टेड असतात. आणि इकोलॉजिकल पिरॅमिड्स असतात, म्हणजे तुम्ही बघितलं असेल इकोलॉजी इकोलॉजिकल पिरॅमिड, मोस्ट ऑफ द पिरॅमिडसारखं स्ट्रक्चर असतं आणि बेस लेवलला खूप जास्त ऑर्गॅनिझम असतात आणि हायर लेवलला कमी असतात. त्यानंतर एनर्जी फ्लो, की इकोसिस्टममधून एनर्जी कशी फ्लो होते फ्रॉम वन प्लेस टू अदर, तर ती एनर्जी फ्लो स्टडी करायची आहे. त्यानंतर बायोजिओकेमिकल सायकल्स ऑफ कार्बन अँड नायट्रोजन, कार्बन अँड नायट्रोजन निसर्गातून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन सायकल मार्फत कसं परत त्याच ठिकाणी येतं त्या सायकल आपल्याला स्टडी करायच्या आहेत. आणि त्या जे बायोजिओकेमिकल सायकल आहेत त्या फक्त कार्बनच्या आणि नायट्रोजनच्या स्टडी करायच्या आहेत. त्यानंतर आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. पहिलं आहे मॅन्युअर ऑफ फर्टिलायझर्सचे टाईप्स, म्हणजेच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक टाईप, त्याच्या स्टडी करायच्या आहेत. त्यानंतर डिसीज अँड पेस्ट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्लांट आणि ॲनिमल्सवर येणारे डिसीज आणि पेस्ट कोणकोणते आहेत ते स्टडी करायचे. त्यानंतर त्यांना मारणारे पेस्टिसाईड किंवा जे आणि जे इन्सेक्टिसाईड असतात त्यांचा पण अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर इंज्युरियस प्लांट्स आणि वीड्स, म्हणजे असे काही प्लांट जे इंज्युरियस प्लांट्स असतात आणि काही वीडी प्लांट्स असतात जे खूप तणकटसारखे फैलतात, त्यांचा पण अभ्यास या पेपरमध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे इन्व्हायरमेंटल पोल्युशन, हा खूप जनरल पॉईंट आहे. पोल्युशनमध्ये पोल्युशनचे टाईप्स विचारलेले आहेत, त्याचं कंट्रोल कसं करायचं पोल्युशनचं ते विचारलेलं आहे. बायो इंडिकेटर कोणकोणते असतात जे इन्व्हायरमेंटल पोल्युशन दाखवतात त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि या पोल्युशनमुळे जे स्पीसीज एंडेंजर झालेलं आहे त्या स्पीसीजचा आपण अभ्यास या पॉईंटमध्ये करायचा आहे. इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम रिलेटेड टू द क्युरिंग अँड मायनिंग हा जो नेक्स्ट पॉईंट आहे ना, क्युरिंग अँड मायनिंगमुळं इन्व्हायरमेंटला कोणकोणते नुकसान झाले त्याचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या पॉईंटमध्ये करायचा आहे. कारण हा खूप महत्त्वाचा आणि चालू घडामोडीमधील हा विषय आहे की क्युरिंग अँड मायनिंगमुळे इन्व्हायरमेंट कसं खराब होत चाललेलं आहे हा पॉईंट आपल्याला या सिलेबसमध्ये दिलेला आहे. त्यानंतर आहे ग्रीन हाऊस इफेक्ट, जे ग्रीन हाऊस इफेक्ट ग्लोबल वॉर्मिंगला रिस्पॉन्सिबल आहे तो स्टडी करायचा आहे. त्यानंतर कार्बन ट्रेडिंग आणि क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंज खूप ब्रॉड टर्म झाली, याच्या अंडरच ग्लोबल वॉर्मिंग ग्रीन हाऊस इफेक्ट आणि इतर गोष्टी येतात, तर तेही आपल्याला डिटेल स्टडी करायचे. त्यानंतर एक मुद्दा छोटा आणि खूप छान दिलेला आहे, तो म्हणजे इम्पॉर्टंट वाईल्ड ॲनिमल्स ऑफ इंडिया, जे भारताचे काही मोस्ट इम्पॉर्टंट वाईल्ड ॲनिमल्स आहेत ते एंडेंजर्ड असतील, रेअर असतील किंवा नॅशनल इम्पॉर्टन्सचे असतील, असे सर्व ॲनिमल तुम्हाला या हेडिंगच्या अंडर स्टडी करायचे आहे. त्यानंतर कॅटलच्या जे ब्रीड आहेत त्या स्टडी करायचे. इकॉनॉमिक्स ऑफ फूडर अँड पास्चर ऑफ ग्रासलँड, ऑफ ग्रासलँड मॅनेजमेंट, ग्रासलँड मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्स स्टडी करायचे फूडर अँड पास्चर्स, ठीक आहे. इम्पॉर्टंट इंडिजिनियस ट्री स्पीसीज ऑफ इंडिया, आता भारतामध्ये जेही काही अतिमहत्वाच्या जे झाडाच्या स्पीसीज आहेत ते स्टडी करायचे आहेत. त्यानंतर एक्झॉटिक प्लांट जे बाहेरून आलेले ते स्टडी करायचे आहेत.
प्लांट एज अ सोर्स ऑफ फॉरेस्ट प्रोडक्ट सच एज फूड. प्लांट जे सोर्सेस असतात अलग अलग गोष्टीचे जसे फूडचे, फायबरचे, फ्युलचे, वूडचे, टिम्बरचे, नॉन टिम्बरचे, फॉरेस्ट प्रोड्यूस, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसचे जे या सर्व गोष्टींचे सोर्सेस असतात त्यांना पण स्टडी या सिलेबसमध्ये करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं बांबूनी जसं घर बनवलं जाते ट्रॅडिशनल, तर तुम्हाला बांबू पण या सर्व प्लांट्समध्ये येईल. हे या व्यतिरिक्त मेडिसिनल प्लांट्स पण स्टडी करायचे आहेत. एनर्जी प्लांटेशन काय असतं हे पण तुम्हाला माहीत करायचं आहे. त्यानंतर मॅनग्रुव्स जे समुद्रकिनारे मिळतात त्यांचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि फॉरेस्टवरती कोणकोणत्या इंडस्ट्रीज डिपेंडंट आहेत, अशा इंडस्ट्रीज जे फॉरेस्टवर डिपेंडंट आहेत ते आपण तुम्हाला स्टडी करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स. असे कोणकोणते फॅक्टर आहेत की ज्यामुळं प्लांटची ग्रोथ ही अफेक्ट होते, आणि असे कोणकोणते फॅक्टर आहेत की ज्यामुळे प्लांटचं डिस्ट्रीब्युशन अफेक्ट होते, हे तुम्हाला या सिलेबसमध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर फॉरेस्ट टाइप्स ऑफ इंडियामध्ये भारताचे ते भारतात अलग अलग प्रकारचे भेटणारे फॉरेस्ट तुम्हाला स्टडी करायचे आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे की नॅशनल पार्क्स अँड सेंच्युरीज. भारतामध्ये जे काही नॅशनल पार्क्स असतील आणि सेंच्युरीज असतील त्याचा तुम्ही काही मुख्य मुख्य नॅशनल पार्क जे हमेशा चर्चेत असतात आणि अशा काही सेंच्युरीज ज्या खूप महत्वाच्या असतात त्या तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करायच्या आहेत. त्यानंतर भारतात काही वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत जे इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहेत त्या पण तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. नेक्स्ट आहे सोशल फॉरेस्ट. सोशल फॉरेस्ट जे सोशली फॉरेस्ट्री केल्या जाते त्याबद्दलचा हा पॉईंट आहे फॉरेस्ट्रीचा, तो तुम्हाला अभ्यासायचा आहे. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट अँड ॲग्रो फॉरेस्ट्री पण या अभ्यासक्रमांना अंतर्गत येतो. नेक्स्ट पॉईंट हा एक ऍक्ट आहे, म्हणजे या पॉईंटमध्ये तुम्हाला तीन ऍक्ट दिलेले आहेत की इंडियन फॉरेस्ट पॉलिसी, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अँड फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980. हे सर्व ऍक्ट जे टाइम टू टाइम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भारताच्या एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी, फॉरेस्ट वाचवण्यासाठी दिलेले आहेत ते तुम्हाला या सिलेबसच्या अंडर डिटेल स्टडी करायचे आहे. यानंतर नॅशनल अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वर्किंग फॉर नेचर कन्झर्वेशन. अशा नॅशनल ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे नेचरला कन्झर्वेशन करण्याचं एम ठेवून काम करत आहेत त्या सर्वांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. यानंतरचा पॉईंट आहे यूज ऑफ एरियल फोटोग्राफी, थिमॅटिक मॅप्स, सॅटेलाइट इमेजरीज, प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ GIS. आता हे मॉडर्न मेथडॉलॉजीज जे कन्झर्वेशनच्या एफर्ट्समध्ये मदत करतात हा त्याचा पॉईंट आहे. हे सर्व मॉडर्न मेथडॉलॉजी आहेत. जसं एरियल फोटोग्राफी वरून फोटोग्राफी करून माहीत करून घेता येते की प्लांट्स कुठे जास्त आहेत, कुठं कमी आहेत, ॲनिमल्स कुठं आहेत, कुठं नाही आहेत. थिमॅटिक मॅप्सनी ते मॅप्सही तयार करतात. सॅटेलाइट इमेजेसनी आपल्याला बायोडायव्हर्सिटी कळते आणि GISनी या सर्व गोष्टी इझी होऊ शकतात टॅली करणं. तर ह्या सगळ्या जे मॉडर्न टेक्निक आहेत ह्या पण तुम्हाला या सिलेबसमध्ये स्टडी करायच्या आहेत. त्यानंतर आहे बायोडायव्हर्सिटी, जी जैवविविधता असते एन्व्हायरमेंटमध्ये ती बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करायचा आहे. आणि कॉजेस ऑफ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय कारण की बायोडायव्हर्सिटी म्हणजे ही जैवविविधता कमी कमी होत चालली आहे त्याची कारणं अभ्यासायची आहेत. त्यानंतर बायोडायव्हर्सिटीचं महत्त्व, बायोडायव्हर्सिटी कन्झर्व का आपण करणार, त्याचं काय महत्त्व आहे ते महत्त्व तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि त्यानंतर शेवटच्या पॉईंटमध्ये तुम्हाला प्लांट ब्रिडिंग, टिश्यू कल्चर, ट्रायबल अँड फॉरेस्ट आणि इम्पॉर्टंट ट्राईब्स ऑफ इंडिया हा पॉईंट आहे. प्लांट ब्रिडिंगमध्ये जे प्लांट ब्रिडिंग ट्रॅडिशनल मेथड होते ती मेथड आहे. प्लांट टिश्यू कल्चर एक टिश्यू कल्चरचा प्रकार आहे, त्यामध्ये प्लांट्स लॅबोरेटरीमध्ये ग्रो करतात. आणि ट्रायबल आणि फॉरेस्टचा जे संबंध आहे तो संबंध तुम्हाला बसायचा आहे. आणि त्यानंतर भारतात जेही इम्पॉर्टंट ट्राईब्स आहेत त्या सगळ्या इम्पॉर्टंट ट्राईब्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, हा होता फॉरेस्ट सर्व्हिस मेन्सचा सिलेबस. आपण महाराष्ट्र वनसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस बघितलेला आहे. येणाऱ्या मला वाटते June 24 तुमचा फॉरेस्ट सर्व्हिस पूर्व परीक्षेचा पेपर असेल, तर त्यासाठी हे अतिशय महत्वाचं. जेमतेम दोन तीन महिने राहिलेले असतील तर तुम्ही अभ्यासाला लागा आणि लवकरात लवकर ही पोस्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. आणि सिलेबसबद्दल तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि हा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे फॉरेस्ट सर्व्हिसचा, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसचा, हा आपण एक मुद्दा घेऊन एक एक टॉपिक घेऊन व्हिडिओ मार्फत कव्हर करणारच आहे. तर येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण भेटूच या विषयावरती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा. आणि जे जे मित्र आपल्या अभ्यास फॉरेस्ट सर्व्हिसचा अभ्यास करत असतील त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.
बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू.